अंग्रेजी आज सकाळपासूनच रामदास कदम विरुद्ध रवींद्र चव्हाण हा वाद अगदी टोकाला रंगताना दिसतोय. म्हणजे ज्या पद्धतीनं भाषा व्यक्त केली जाते, माहितीत एकत्र आहात, तर अशा पद्धतीनं काय नेमकी भूमिका तुम्ही देखील समन्वय? महायुतीमध्ये मला असं वाटतं की समन्वयानंच सगळ्यांनी काम केलं पाहिजे, ही आमची देखील प्रामाणिकपणाची भूमिका आहे. परंतु हे काम करत असताना सन्मान्य रामदासभाईंच्या संदर्भातला आपण ज्यावेळी देवेंद्रजींना प्रश्न विचारला तरी त्यांनी स्पष्टपणानं असं सांगितलेलं आहे की ते देखील स्वतः रामदासभाईंबरोबर बोलणार आहेत. आणि मला देखील रामदासभाई हे ज्येष्ठ नेते आहेत, आमच्या शिवसेनेचे नेते आहेत. जर काही गैरसमज असतील तर त्यांनी शिंदेसाहेबांबरोबर चर्चा केली पाहिजे, देवेंद्रजींबरोबर चर्चा केली पाहिजे. आणि शेवटी सिनियर नेत्यांकडनंच आम्ही आदर्श घेत असतो, त्याच्यामुळे मला रामदासभाईंना देखील शिवसेना नेते म्हणून विनंती करायची आहे की त्यांचे जे काही गैरसमज असतील ते त्यांनी शिंदेसाहेबांबरोबर देवेंद्रजींबरोबर बसून सोडवले पाहिजेत, हीच माझी विनंती. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटी द्वारे. मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359. नाही, एक तर तिन्ही नेत्यांमधलं बॉन्डिंग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पत्रकार म्हणून देखील माहिती आहे की एकनाथजी शिंदेसाहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा हे अतिशय संघटनात्मक, विकासात्मक सगळ्या गोष्टीमध्ये एकत्र आहेत. आणि महायुतीनंच निवडणुका लढण्याचा त्यांनी निर्णय केलेला आहे, निश्चय केलेला आहे. त्याच्यामुळे या महायुतीला कुठं बाधा निर्माण होणार नाही याची दक्षता प्रत्येकानंच घेतली पाहिजे. नाही, पहिली गोष्ट अशी आहे की जे रामदासभाईंचं मत आहे ते शिवसेनेचे नेते आहेत, त्यांच्याबद्दल आम्हाला प्रत्येकाला आदर आहे. पण त्यांनी हा मुद्दा जो आहे ते कशामुळे नाराज आहेत, कशामुळे त्यांचा गैरसमज झाला आहे, ते त्यांनी शिंदेसाहेबांबरोबर बोललं पाहिजे. शिंदेसाहेब नक्की देवेंद्रजींबरोबर बोलतील. देवेंद्रजींचे आणि रामदासभाईंचे देखील संबंध अतिशय जिव्हाळ्याचे आहेत, त्यांनी देवेंद्रजींबरोबर बोललं पाहिजे. देवेंद्रजी मग काही मंत्री महोदयांशी बोलतील, परंतु महायुतीला बळकटी देण्यासाठी सगळ्यांनीच काम केलं पाहिजे आणि महायुतीची सत्ता आणण्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न केला पाहिजे. पण ज्या पद्धतीची भाषा खास करून वारंवार म्हणजे दोघांकडून होते, हे योग्य आहे? म्हणजे अगदी टोकाच कुठेपर्यंत स्वतःना म्हणजे महायुती तोडा वगैरे वगैरे अशी भाषा रामदास? नाही नाही, पहिली गोष्ट अशी आहे, मी तीन वेळा या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे की माननीय शिवसेनेचे नेते रामदासभाई कदम यांच्याबद्दल आम्हाला सगळ्यांनाच आदर आहे. या संदर्भातला जर काही गैरसमज झाला असेल तर त्यांनी मुख्यमंत्री मोदींशी चर्चा करावी, देवेंद्रजींशी चर्चा करावी. आणि हा जो काही गैरसमज आहे ते मला याची खात्री आहे की दोन्ही नेते मंडळी दूर करतील. मला रवींद्र चव्हाण साहेबांना देखील विनंती करायची आहे की ते एक प्रमुख मंत्री ह्या संपूर्ण महायुतीतले आहेत, तर त्यांचा देखील जर काही गैरसमज झाला असेल तर त्यांनी देखील चर्चा करावी. परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये महायुती ही सक्षम आहे, अतिशय कॉन्क्रीट आहे, असाच संदेश कार्यकर्त्यांपर्यंत जाणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एवढी पॉप्युलर असलेली योजना झालेली आहे की त्याच्यामुळं काही कोणी न बोलता नवीन एक विरोधक दर दिवशी काहीतरी विषय काढतात, त्याच्यावर चर्चा करतात. परंतु आज मी देखील एक कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्रामध्ये फिरतोय, माझ्या जिल्ह्यामध्ये फिरतोय. ज्या पद्धतीचं वातावरण या योजनेमुळे निर्माण झालेलं आहे त्याला बाधा आणण्यासाठी काही खोटं नाटं सांगितलं जातं आहे, पण त्याला या महाराष्ट्रातल्या महिला भगिनी बळी पडणार नाहीत. विधानसभेला याचा रिझल्ट आपल्याला दिसेल आणि महायुतीची सत्ता पुन्हा एकदा विधानसभेवर येईल. त्यांनी पण काढला होता वाटतं चित्रपट. म्हणजे मला असं वाटतं की मला या सगळ्या बाबतीमध्ये काही बोलायचं नाही, कारण हे रोजचंच झालेलं आहे. परंतु त्यांनी देखील चित्रपट काढला होता आणि तो देखील चित्रपट काढत असताना वंदनीय बाळासाहेबांचाच आधार आणि विचार त्या चित्रपटामध्ये होता. आणि एकनाथ शिंदेसाहेबांनी देखील जो चित्रपट म्हणजे त्यांनी काढला आहे असं म्हणता येणार नाही, मंगेश देसाई आणि प्रवीण दर्डीने जो काढलेला आहे त्याचा बेस वंदनीय बाळासाहेबच आहेत आणि त्याचा बेस धर्मवीर आनंदिगे साहेब आहेत. या दोघांवर जर चित्रपट काढलेला असेल आणि तो लोकांना पसंतीस उतरत असेल तर त्याच्यामध्ये दुःख वाटून घेण्याचं काही कारण नाही.
कशा पूर्ण नाही, तो जर व्हिडिओ खरा असेल, त्याचा तपास झाला पाहिजे आणि अशा पद्धतीचं कृत्य कोण करत असतील तर मला खात्री आहे की ज्या पद्धतीनं संवेदनशीलपणे आमचे गृहमंत्री म्हणजेच आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी काम करतात ते त्यांच्यावर नक्की कारवाई करतील. प्रत्येक राजकारणातला नेता हा प्रत्येकाची वोट बँक वाढण्यासाठी प्रयत्नच करत असतो, परंतु मी जी त्यांची यात्रा बघितलेली आहे ती त्यांचे माजी मंत्री बँड्राला वांद्रे इस्टला बाबा सिद्दीकी आणि त्यांचे चिरंजीव त्यांच्याबरोबर गाडीवर होते आणि मला असं वाटतं की ते त्या संपूर्ण परिसरामध्ये मुस्लिम समाजाचं देखील नेतृत्व करतात, इतर समाजाचं देखील नेतृत्व करतात आणि म्हणून जिथनं त्यांना विधानसभेला जास्ती मतं पडलेली असतील तिथं त्यांना अजितदादांना घेऊन गेले असतील. परंतु मला असं काही वाटत नाही की महायुतीमध्ये लोकसभेला मुस्लिम बांधवांचा जो गैरसमज झाला आहे त्याच्यामुळे त्यांच्या भागामध्ये जाऊन काही सांगितलं जात आहे. मुस्लिम बांधवांना देखील हे कळलेलं आहे की परवाच्या लोकसभेच्या बिलाच्या वेळी कोण सभागृहातनं पळून गेलं हे मुस्लिम बांधवांनी बघितलेलं आहे. ज्या मुस्लिम बांधवांचा उभाठाणं आणि महाविकास आघाडीनं वापर करून घेतला त्यांना आता ते किती सन्मानाची वागणूक देत आहेत हे देखील मुस्लिम बांधवांना माहिती आहेत. त्याच्यामुळे विधानसभेला हे काही चित्र राहणार नाही. मुस्लिम बांधव मतदान करून त्यांचा भ्रमनिराश झाल्यामुळं ते महायुतीलाच मतदान करतील आणि फार मोठ्या फरकानं महायुती सत्तेमध्ये येईल. मी सांगू का, 2.5 वर्षामध्ये सत्ता असताना 1.5 रुपया पण दिला नाही, 30 पैसे पण दिले नाही. ज्या लोकांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी काही लोकांना कोर्टामध्ये पाठवलं, या योजनेची बदनामी केली, तीच लोक आज फॉर्म घेऊन या महिला भगिनींच्या दारामध्ये फिरतायत, बँकेमध्ये जाऊन स्वतः पैसे काढण्यासाठी मदत करतायत, आम्ही हे पैसे दिले म्हणून सांगतायत. हे आत्मचिंतन प्रत्येकाने केलं पाहिजे आणि ज्यांची सत्ता येणारच नाही त्यांना 3,000 रुपये देण्याचा काही प्रश्न येत नाही आणि या बुलथापांना काही महिला भगिनी बळी पडणार नाही. अजून एक आहे, आनंदाचा शिधा वाटप हा देखील ज्यावेळी वाटायला मुख्यमंत्री मोदींनी सुरुवात केली तो देखील गरीब कुटुंबाला मिळू नये यासाठी याच लोकांनी कोर्टामध्ये लोकं पाठवली. त्याच्यामुळे जनतेच्या हिताचे, जनतेला समृद्धी देणारे आणि जनतेची आर्थिक उन्नती करणारे योजना ज्या आहेत या महाविकास आघाडीच्या नेत्यांना नको आहेत, म्हणून हा सगळा उपद्रव सुरू आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.